इमारती वाचवण्यासाठी शिवाजी नगरातील स्वच्छालयाचे स्थलांतर केले जात असल्याचा आरोप करत शेकडो नागरिकांनी या ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छालयाचे बांधकाम बंद पाडले आहे। त्यानंतर शिवसेनेतर्फे मोर्चा मनपात येत त्यांनी आयुक्तांना घेराव घालत स्वच्छालय बांधकाम सुरू झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देखील दिला आहे। शिवाजीनगर परिसरातील डीपी रोडवर असल्याने कारण देत जुने सार्वजनिक स्वच्छालय तोडण्यात आले आहे। तसेच हे स्वच्छालयाचे स्थलांतर करून नवीन स्वच्छालय हे शिवाजीनगर हुडकोच्या मागील बाजूस त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे। हे बांधकाम सुरू असताना शिवाजीनगर परिसरातील शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय बांदल, शिवसेना महिला महानगर प्रमुख ज्योती शिवदे यांच्यासह नागरिकांनी या ठिकाणी येत सुरू असलेले बांधकाम बंद पाडीत स्वच्छालयाच्या कामाला विरोध केला। स्थलांतरणासाठी राजकीय पुढाऱ्याचा दबाव शिवाजीनगरात पूर्वी असलेले स्वच्छालयाच्या जागेवर डीपी रोड मंजूर झाला आहे। या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांची घरे आहेत, या घरांसमोर ही स्वच्छालये आहेत, त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांनी दबाव निर्माण करीत हे स्वच्छालयाचे स्थलांतर करीत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे। डीपी रोड मोकळ्या करण्याच्या सूचना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मनपात आयुक्तांना घेराव घालीत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली। यावेळी मनपाचे बांधकाम विभागाचे अभियंता सोनगिरे, नगर विभागाच्या अधिकाऱ्यांसह नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्वच्छालय सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणी पाहणी केली। दरम्यान हा रस्ता डीपी रोड म्हणून घोषित असूनही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून घरे बांधण्यात आली आहे, त्यामुळे हा डीपी रोड मोकळा करण्याच्या सूचना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। स्वच्छालय बांधल्यास आंदोलनाचा इशारा। स्थलांतरित ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छालयाचे बांधकाम नागरिकांनी बंद पाडले। दरम्यान जुन्या स्वच्छालयाजवळ गेलेला डीपी रोड देखील मोकळा करण्याच्या सूचना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। त्यामुळे स्वच्छालयाचे बांधकाम पुन्हा सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल, महिला महानगर अध्यक्ष ज्योती शिवदे यांच्यासह आंदोलकांनी या प्रसंगी दिला आहेत। नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। आयुक्त साहेब तुम्ही स्वतः तिथं पाणी करून गेलेले टीपी रोड एवढा दिवस टीपी रोड तुम्ही मोकळा केलेला नाही। टीपी रोड मोकळा केलेला नाही, कोणत्या पद्धतीने आला तिथं पाणी? गरीबाच्या घरी मुलगी पाहायला येतात, छोटा कार्यक्रम जरी करायचा आहे आम्हाला, तर आम्ही दारात मंडप टाकू शकत नाही, कारण घुसताना आधी संडास आहे, हे चुकीचं होत आहे। मंदिर तर आलंच नाही, पण बीजेपीच्या सत्तेमध्ये जर आम्हाला मंदिर मिळालं तर काहीतरी समाधानी होईल। लोकांची कामं करायचे मनात बसून कामं करा, हे काय संडासी बांधताय, गटली बांधतोय, आणि त्या ठिकाणी रोड आहे, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की गोरगरिबांचे म्हणजे तुम्ही इथं बसलेले माय बाप तुम्ही ऐकून घ्या। आणि आम्ही पण सगळे काय तुमचे नगर सेवक तुमच्या पक्षाचे म्हणतात, तुम्हाला काय करायचं? आम्ही आता 8 दिवसापूर्वी झाडाचं प्रकरण चालू आहे, खरं शिवाजीनगरला 30 झाडं तोडण्यात आले, मोठे मोठे आमच्या पूर्वजांनी लावलेले, ते विना परवानगी तुमची शेती कसे नगरपालिकेचे झाडं तोडून जातात? तुम्हाला मी कंप्लेंट केली बगीचाची, तिथं बगीचे झाडे ते कोणत्यात नाही आलेले। दुसरी गोष्ट, तुम्ही गड्डे बनून गेले मागून साहेब, तुम्ही येऊन गेले, अजूनही गड्डे बुजलेले नाही, अजूनही कुठल्या प्रकारची भर उचलले गेले, लाईट लागले काही गल्ली 2 दिवस तुम्ही आले नंतर तेही बंद, तुम्हाला त्या सुलभ शौचालयाचा पडणार आहे का? बरं हे बिल्डर लोक तिथं पाठीशी घालण्यासाठी का तुम्ही हात जोडून सांगतोय की आम्हाला तिथं सुलभ शौचालय पाहिजे नाही, आम्हाला आमच्या बहिणीसाठी कुठेतरी छोटस गार्डन बनवा, मंदिर बनवा, काहीतरी प्रार्थना स्थळ बनवा,
काहीतरी सर्व धर्म समूहासाठी बनवून देणार नाही आम्ही. आणि तुम्ही जर डीपी रोड दादा जय महाराष्ट्र. प्रथम मी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख विजय बांदल. आम्ही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढला. आम्ही 4 महिने पहिले सुलभ शौचालय शिवाजीनगरच्या ज्या तोडण्यात आल्या होत्या त्यांच्याबद्दल आम्ही शिवाजीनगरतर्फे महिला वर्ग व मी शिवाजीनगर शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माझ्या नेतृत्वाखाली आम्ही एक निवेदन दिलेलं होतं 4 महिन्यापूर्वी. तिथं ना सुलभ शौचालय बांधण्यात आले किंवा नाही कुठंतरी बिल्डरांना पाठीशी घालण्यात येत आहे. त्याचं पाठीराखण लोकप्रतिनिधी करत आहे. शिवाजीनगरचे लोकप्रतिनिधी त्याला त्याचं पाठीराखण करत आहे. तिथं बिल्डरांचे घरं बनल्यामुळे मोठे मोठे अपार्टमेंट बनल्यामुळे त्या 50 वर्ष जुन्या शौचालय आहेत. आणि आज शिवाजीनगरला हुडको सुरेशदादांच्या माननीय सुरेशदादा जैन यांच्या कारकिर्दीत त्यांनी शिवाजीनगरवासियांना कुठंतरी झोपडच्या ह्याच्यातनं आम्हाला एक पक्के घरांची अशा घरं बांधून दिलेले होते. आज प्रत्येक घरामध्ये त्यांनी सुलभ शौचालय बांधून दिलेले. कोणत्याही महिलांना बाहेर जायची गरज नाही. पण ज्या एरियाच्या ज्या शौचालय तोडण्यात आले आहेत तिथं शौचालय बांधण्याचं सोडून कुठंतरी बिल्डरांचा रस्ता मोकळा करण्यासाठी डीपी रोडचा हे बहाणा सांगून आम्हाला कुठंतरी त्या दुसऱ्या ठिकाणी सुलभ शौचालय म्हणजे दुसऱ्याच्या घरातला कचरा कुणाच्या अजून घरात टाकताय. काय तर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी. बरं हे कशासाठी उठाटोळ आहे. बरं तुम्ही डीपी रोड सांगता. तुम्हाला तो डीपी रोड आज आहे का जो 50 वर्षापासून तुम्हाला डीपी रोड जे शिवाजीनगरला असे काही डीपी रोड आहे. लोकप्रतिनिधींना त्याच्यात इंटरेस्ट का नाही आहे. लोकप्रतिनिधींना तिथं इंटरेस्ट का नाही आहे. बरं ह्या सुलभ शौचालय तोडून दुसरीकडं बरं तुम्हाला स्थलांतर करायच्याच होत्या तर मग ह्या तोडल्या का. आणि तोडल्या तर तोडल्या तिथं काही 4 महिन्यापासून किती मला सांगा. आज एखाद्याला तुम्ही इमर्जन्सी कॉल आला तर काय महिला वर्ग कुणाचं पोट बिघडतं काय येतं. ह्या आमच्या आया बहिणी बघा आज लोकांना लवकर चालता येत नाही. काही तुम्हाला अवस्था माहिती आहे आज दुनियेतील अवस्था कशी झालेली आहे. पण लोकप्रतिनिधी कुठंतरी चंपायचे कामं करत आहे. आज ही शिवाजीनगर ही भोळ्या जनतेची व कामगार लोकांची वस्ती आहे. गोर गरिबांची वस्ती आहे. हे कुणाला सांगायचं गरज नाही. तुमची मागणी काय आता. तुमची मागणी काय आता. माझी मागणी अशी आमची सर्व महिला तिथं सुलभ शौचालय पाहिजे नाही. कुठंतरी महिलांसाठी एक गार्डन तयार व्हायला पाहिजे. कुठं छोटस मंदिर किंवा प्रार्थना स्थळ तिथं शिवाजीनगर हुडको सर्व जाती धर्माचे लोक तिथे राहतात त्या लोकांसाठी कुठंतरी प्रार्थना स्थळ बनायला पाहिजे. कुठंतरी मंदिर बनायला पाहिजे. कुठं महिलांसाठी जिम वर्ग बनायला पाहिजे. ह्या आमच्या शिवसेनेच्या मागण्या आहेत. ज्योती शिवदे शिवसेना महानगर प्रमुख. आमच्या मागण्या एकच आहे की बाबा ज्या त्यांच्या शिवाजीनगरच्या संडाशी होत्या त्या तोडून हे BJP नगरसेवक आणि महापालिका यांनी सगळ्यांनी मिळून त्या हुडको परिसरात प्रत्येकच्या घरात संडाशी आहे. दादांनी ॲक्च्युली आधीच आम्हाला संडाशी बांधून दिलेले आहे. आम्हाला तिथं संडाशीची गरज नाही आहे. तरी सुद्धा हे BJP नगरसेवक हे तिथं आमच्या बाजूला मंदिर नाही आहे. हो मंदिर नाही तिथं गार्डन नाही तिथं कोणता कार्यालय नाही ते सोडून तिथं संडाशी बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी ते 700 घरांना आम्हाला मंजूर नाही आहे. म्हणून तो प्लॅन रद्द करण्यात यावा. नाही तर तिथं कोणता प्रकार घडेल हे आम्ही सांगू शकत नाही. शेवचा शिवसेना स्टाईलने आम्हाला त्यांना उत्तर द्यावं लागलं. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.